अलका रेसिपी मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत कढीपत्त्याची चटणी। तर ही चटणी कशी बनवायची प्रथम दाखवते तुम्हाला, त्यात काय काय साहित्य लागतं ते सांगते। प्रथम एक चमचा जिरा घेतला, थोडे तीळ घेतले, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, अर्धी वाटी फुटाणे घेतले आणि दोन चमचे मीठ घेतलं, एक चमचा हळद पावडर घेतला आणि 10-12 मिरच्या घेतल्या, 10-12 लसणाच्या कळ्या घेतल्या। तर सर्वात प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकू। प्रथम आपण कढईमध्ये थोडं तेल टाकू आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता चांगला भाजून घेऊ। कढीपत्ता चांगला धुवून साफ केलेला आहे, कोरडा केलेला आहे आणि चटणी करताना याच्यात पाणी टाकायचं नाही, सुकी चटणी बनवायची कारण ही जास्त दिवस टिकते। आता आपण याच्यामध्ये जिरे टाकूया, ते चांगले भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी हिंग टाकायचं विसरले तर थोडी हिंग पण टाकूया। त्यात आहे चांगले कडक पानं झालेले आहे। आता आपण मिक्सरमध्ये सर्व काही वस्तू बारीक करून घेऊया, एकदम पाणी न टाकता वाटून घेऊया। आपली चटणी किती छान झाली आहे, एक महिनाभर सहज टिकू शकते। जेवताना थोडी थोडी एक एक चमचे घेतले तरी चालेल। आणि याच्यात मी शेंगदाणे आणि लाल मिरची आधीच भाजून घेतले आहे कारण सगळ्या वस्तू चांगल्या भाजून घ्यायच्या म्हणजे ती चटणी जास्त दिवस टिकते। हे बघा खमंग वास सुटला आहे त्याला, आताही आपण बॉईलमध्ये काढून घेऊया। आताही आपली रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे, आपण हे बॉईलमध्ये काढून ठेवलेलं आहे। तर आपण याचे फायदे सांगते मी। तर पहिला फायदा म्हणजे केस गळायचं थांबते, दुसरा फायदा म्हणजे केस लवकर पांढरे होत नाही, रक्तदाबासाठी उपयोग आहे, याने हृदयाच्या शरीराचे रक्त व्यवस्थित वाहते आणि याला कॅल्शियम आहे हाडांच्या मदतीसाठी आहे, त्वचा तेज राहते आणि पचनक्रिया चांगल्या प्रकारे होते। तर आपली नेहमी आपण आवडीने चटणी दररोज खात जा आणि भाजीमध्ये जरी कढीपत्ता टाकला तरी तो काढून टाकू नका, तो पण खात जा। मग आता ही रेसिपी जर कोणाला आवडली असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये त्याच्या प्रतिक्रिया कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। काळजी घ्या, धन्यवाद।